आता आपण सोडत प्रॅक्टिस सेट नंबर 2.3 मध्ये एकूण मिळून आपल्याला 9 सब क्वेश्चन्स किंवा 9 क्वेश्चन्स आहेत. सब क्वेश्चन्स नको म्हणूया, 9 क्वेश्चन्स आहेत आणि मग त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स आहेत. ओके, 9 क्वेश्चन्स, 9 वेगवेगळे प्रकार आहेत. तर आता आपण प्रथमतः 2.3 फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो तेवढाच सोडवायचा आहे. मग त्याच्यामधले सब क्वेश्चन्स मी तुम्हाला सोडून दाखवते. फर्स्ट क्वेश्चन काय तो वाचून घेऊया. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. आता दोन वेगवेगळे नवीन वर्ड्स आपल्याला आलेले आहेत, ते म्हणजे एक आहे सर्ट्स आणि एक शब्द आहे ऑर्डर. तर आधी सर्ट्स हा शब्द आपण ऐकूनच नको घेऊया, फक्त नुसता ऑर्डर या शब्दावरती आपण सध्या कॉन्सन्ट्रेशन करूया. ऑर्डर म्हणजे काय, मग सर्ट्स तुम्हाला कळेल पुढच्या क्वेश्चनमध्ये. आता आपण गेल्या वर्षी म्हणजे इयत्ता 8वीमध्ये आपण हे असं काहीतरी पाहिलेलं होतं. आता हे जेव्हा नुसतं आपण लिहिलं गेलं तेव्हा आपण ह्याला असं वाचलं होतं, इन द स्क्वेअर रूट 27. आता काय म्हणालो आपण, इन द स्क्वेअर रूट. आपण स्क्वेअर रूट सांगताना शब्द काय म्हणालो होतो, की त्याच नंबरला आपण त्याच नंबरनी गुणल्यावरती आपल्याला जे उत्तर मिळतं त्याला आपण त्याचं स्क्वेअर म्हणतो. म्हणजे जर का आपण म्हणालो 3 हा नंबर आहे, जपात त्याचं स्क्वेअर काढायचं, पण काय करतो 3 × 3 केलं, आपलं उत्तर आलं 9. मग आपण म्हणालो 3चा स्क्वेअर आहे 9 आणि 9चा स्क्वेअर रूट आहे 3. हे एवढंच आपण बघितलं होतं. मग आपण ह्या 9ला अशा प्रकारे लिहितो, मग आपण समोर आन्सर लिहितो 3. इन द स्क्वेअर रूट 9 इज इक्वल टू 3. मग प्रत्येकच वेळेला ह्या साईनचा अर्थ स्क्वेअर रूट असा येईल असं काहीही नाही, असंही आपण पाहिलं होतं. कारण गेल्या वर्षी आपण त्याच्यानंतर क्यूब रूटसुद्धा काढलेले होते. मग ज्यावेळेला क्यूब रूट काढलेला होता त्यावेळेला आपल्याला इथे क्यूब रूटची साईन होती, इथे 3 नंबर लिहिलेला होता. त्यावर आपल्याला कळलं अरे याचा तर क्यूब रूट काढायचा आहे. मग आपण हे वाक्य असं वाचलं, क्यूब रूट 27. मग आपण म्हणालो 3चा आन्सर आहे, कारण 3 × 3 = 9, 9 × 3 = 27, म्हणजे 27चा क्यूब रूट आपला येतो 3. अशा प्रकारे हे वाचलं होतं. तर हे जे आपण इथे लिहितो आहोत स्क्वेअर रूटच्या मध्ये, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की कुठला रूट आहे हा, त्याला आपण म्हणायचे ऑर्डर. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आपण लिहितो आहोत आणि कोणत्या प्रकारे हे वाचायचं आहे ते समजून घेऊया. Nth root of A is X. Nth root of A is X. मग हा जो nth root आहे ह्याला आपण म्हणायचं आहे पॉवर. फर्स्ट क्वेश्चन आपला जो होता तो काय होता, स्टेट द, सॉरी पॉवर नाही, ऑर्डर म्हणायचं आहे. चुकून मी पॉवर म्हटलेलं आहे तुम्हाला, आपण इथे ऑर्डर असा शब्द, त्याला आपण पॉवरसुद्धा म्हणतो, पण इथे आपल्याला ऑर्डर हा शब्द म्हणायचा आहे. काय म्हणायचे एंथ रूटला, काय म्हणायचे ऑर्डर म्हणायचं आहे. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन त्याने विचारलेला आहे स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो, मग आपण प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते ऑर्डर्स कुठे आपल्याला मिळणार आहेत, मग तो काय आहे ऑर्डर, कशाप्रकारे आपण तो ओळखायचा आहे ते सर्व पाहणार आहोत. आता फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो सरळ सरळ आपल्याला ऑर्डरच्या ठिकाणी 3 नंबर दिलेला दिसतो आहे का तुम्हाला, आपण इथे लिहून घेऊया. प्रत्येक प्रश्न वेगवेगळा आहे, मार्क आहेत 1, पण आपल्याला जे आहे ते कसं एक्झॅक्टली ओळखायचं आहे ते आलं पाहिजे, आणि म्हणून आपण ही सगळी प्रॅक्टिस करूया. ओके, याचा ऑर्डर काय आहे,
दिसते तुम्हाला कशी वाचणार आहोत आपण क्यूब रूट ऑफ सेवन इज इजचा अर्ज आपला काढायचंच नाही म्हणजे आपल्याला काय वाचायचं क्यूब रूट ऑफ सेवन म्हणजे क्यूब रूट आहे क्यूब आहे मग आपली ऑर्डर काय येणार आहे क्यूब म्हणजे थ्री आपली ऑर्डर येणार आहे. आता पुढचा जो नंबर आहे तो अशा प्रकारे लिहिलेला आहे फाईव इन द स्क्वेअर रूट ट्वेल्व. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ह्याच्याही अगोदर बघितलेलं होतं आपल्याला नुसतं इथे फोर दिलेलं आहे मग आपण याचं उत्तर सरळ सरळ टू काढलं होतं. आपण म्हणालो होतो इन द स्क्वेअर रूट इज टू इन द स्क्वेअर रूट फोर आन्सर इज टू स्क्वेअर रूट ऑफ फोर इज टू अशा प्रकारे आन्सर म्हणालो होतो. मग ज्यावेळेला स्क्वेअर काढायचं आहे त्यावेळेला आपण इथे ऑर्डर लिहितच नाही म्हणजे जर ऑर्डर लिहिलेली नसेल तर काय पकडायची आहे तिकडे टू पकडायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीला फक्त महत्त्व द्यायचं आहे लिहिलेलं काय आहे इथे आपल्याला वाचा फाईव्ह इन द स्क्वेअर रूट ट्वेल्व म्हणजे आपल्याला पुढचा जो नंबर आहे तो बघायचाच नाही आपल्याला फक्त कॉन्सन्ट्रेशन कुठे करायचं आहे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जो काही नंबर लिहिलेला आहे त्याच्यावरतीच आणि त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं कारण तिथेच आपल्याला ऑर्डर करणार नाही. ऑर्डर लिहिलेली नाही ह्याचा अर्थ ऑर्डर काय लिहायची आपल्याला टू ऑर्डर लिहिलेली नाही आहे आपल्याला ऑर्डर लिहायची टू स्क्वेअर रूटचा स्क्वेअर टू नंबर आपण ऑर्डरमध्ये लिहितच नाही आहे त्यास आपल्याला दिलेला नुसता असेल तर त्याचा अर्थ स्क्वेअर रूटच होतो त्याच्यामुळे त्याची ऑर्डर नेहमी वन हीच येणार आहे. आता त्याच्या पुढचा नंबर आहे फोर्थ रूट ऑफ टेन म्हणजे आपला फोर्थ ही ऑर्डर येणार आहे म्हणजे आपली ऑर्डर येईल फोर. आता इथे बघा इन द स्क्वेअर रूट 39 दिलेलं आहे मी तुम्हाला म्हणाली इन द स्क्वेअर रूट असेल स्क्वेअर जर त्याची ऑर्डर असेल तर आपण वरती लिहितच नाही म्हणजे असा तो ऑर्डर लिहिलेली नाही म्हणजे याची ऑर्डर काय आहे टू आहे स्क्वेअर आहे. आता इथे लिहिलेली आहे इन द क्यूब रूट 18 किंवा क्यूब रूट ऑफ 18 म्हणजे क्यूब ही त्याची ऑर्डर आहे म्हणजे त्याची ऑर्डर येईल 3. आता हा क्वेश्चन किंवा असा क्वेश्चन हा जर आला तर आपण चुकून 5 ही सुद्धा ऑर्डर लिहू शकतो तर 5 ही ऑर्डर नाही आहे 5 इन द स्क्वेअर रूट 12 असं ते वाचायचं आहे त्याच्यामुळे त्याची ऑर्डर ही फक्त आणि फक्त 2 येणार आहे कारण तिथे ऑर्डर लिहिलेली नाही आहे म्हणजे त्याची ऑर्डर 2 आहे. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे याला आपल्याला मार्क आहे 1.